नमस्कार। आज आपल्या सोबत आहेत माननीय शरद पवार, या देशातले एक प्रमुख नेते। शरद पवार साहेब काय बोलतायत, कोणती भूमिका घेतायत, कोणत्या विषयावर त्यांची काय मतं आहेत हे समजून घ्यायला देश नेहमी उत्सुक असतो, महाराष्ट्र उत्सुक असतो। महाराष्ट्रात जे राजकीय परिवर्तन झालं मधल्या काळात, त्यात त्यांचा महत्त्वाचा भाग होता, ते शिल्पकार होते। या देशातल्या संसदीय राजकारणामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त काळ अजिंक्य आणि सक्रिय असलेले शरद पवार हे एकमेव नेते आहेत। शरद पवार यांच्याविषयी 6 महिन्यापूर्वी जेव्हा राज्यात परिवर्तन झालं, तेव्हा दिल्लीच्या वर्तुळामध्ये 1-2 ओळी फार गमतीनं अनेक कार्यक्रमात म्हटल्या जायच्या। काही कविसंमेलनामध्ये ते गाणं ऐकवलं, कविता ऐकवली जायची। ते असं होतं की भाई, आजकाल चाणक्य कहाँ है? त्याला उत्तर असं असायचं, चाणक्य तो दिल्ली में है, लेकिन चाणक्य के पिताजी महाराष्ट्र में है। म्हणजे एक प्रकारे या राजकारणातले भीष्म पितामह म्हणून आपण माननीय शरद पवार यांच्याकडे पाहत आलेलो आहोत। आणि त्यांनी अनेकदा ज्या भूमिका घेतल्या, जी मतं मांडली, त्याला देशाच्या राजकारणामध्ये महत्त्व आलं। आज सामनासाठी आणि वृत्तवाहिन्यांसाठी आपण ही मुलाखत त्यांची घेतो आहे। शरद पवार साहेब या आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। मी साहेब आपलं स्वागत करतो। नमस्कार। मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की सामनासाठी घेतलेली बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची ही पहिली मुलाखत आहे, जी ठाकरे परिवाराच्या बाहेरची। उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या, पण विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या सामनातल्या मुलाखती फार गाजल्या। आणि आपण दुसरे आहात जे या सामनाच्या व्यासपीठावर त्या आलात, म्हणून मी आपलं स्वागत करतो। सध्या आपलं काय चाललं आहे? सध्या खास असं काही चाललेलं नाही। एक तर देशात आणि राज्यात काय चाललं आहे याचं लक्ष ठेवणं, आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी सुसंवाद ठेवणं, खरं राजकारणाच्या बाहेरच्या सुद्धा, आणि काही जर चांगलं वाचायला मिळालं तर वाचन करणं, याच्या बाहेर काही फारसं चाललं नाही। पण याचं महत्त्वाचं कारण की आता हे जे संकट सगळ्या जगावर आलं, त्या संकटाच्यामुळं एक लॉकडाऊन, सगळ्या गोष्टी बंद वगैरे वगैरे जे काही निर्णय घ्यावे लागले सगळ्यांनाच, त्याचा हा परिणाम आहे। समजा हा लॉकडाऊनचा काळ नसता, हे संकट नसतं, तर कदाचित काही वेगळं चित्र मला पाहायला माझ्या उद्योग मिळालं असतं। पण ज्या प्रकारची बंधनं या लॉकडाऊनमुळे माणसांवर आली आहेत, माणूस जखडला गेला आहे, बेड्यांमध्ये जखडला, राजकारण जखडला, उद्योग जखडला। आपण अनेक वर्ष समाजकारणात राजकारणामध्ये आहात, आपण अनेकदा भविष्याचा वेध घेता, आपल्या कधी स्वप्नात तरी असं वाटलं होतं की अशा प्रकारच्या प्रसंगाला माणसाला तोंड द्यावं लागेल? कधीच वाटलं नाही। म्हणजे मी काही जुनं काही वाचण्यात माझ्या आहे, उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाचा इतिहास वाचताना, काँग्रेस पक्षाची स्थापना जी झाली त्याला एक इतिहास आहे। ती खरं म्हणलं तर पुण्यामध्ये व्हायची होती 1885 साली, आणि तिचं अधिवेशन ठरलं, पण प्लेगचा रोग मोठ्या प्रमाणात आला, माणसं मृत्यूमुखी पडायला लागली, म्हणून ती पुण्याची जागा शिफ्ट झाली मुंबईमध्ये। आणि आज ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात किंवा ग्वालियर टँक, तिथं ते अधिवेशन झालं। त्यावेळेचा सबंध इतिहास प्लेगच्या साथीचा हा जो लिहिला गेलेला आहे, त्याच्यामध्ये असं चित्र होतं की राज्याच्या अनेक भागामध्ये प्लेगमुळं माणसं मृत्यूमुखी पडत होती, सगळे व्यवहार थांबलेले होते। पण ते वाचण्यात आलेली गोष्ट आहे, कारण माझा काही जन्म झालेला नव्हता त्यावेळेला। आणि आज कधी अपेक्षा नाही, कधी विचार केला नाही अशा प्रकारचं चित्र, ते महाराष्ट्रापुरतं सीमित नाही, सगळ्या विश्वावर आहे, हे कधी अनुभवाची वेळ येईल असं कधी वाटलं नाही। म्हणजे क्वारंटाईनचा काळ तेव्हाही होता, विलगीकरण जे आपण म्हणतो, मर्यादित होता, तो मर्यादित होता, मर्यादित भागात होता। पण आज माणूस माणसाला घाबरतो अगदी घराघरात। म्हणजे काही डॉक्टरांच्या सूचना आहेत की शक्यतो म्हणजे जेवढं दूर राहता येईल एकमेकाच्या पासून,
एवढं दूर राहण्याची तुम्ही काळजी घ्या, नाहीतर दुष्परिणाम त्याचे सहन करावे लागतील आणि त्यामुळे अखंड माणूस चिंतेत आहे. या सगळ्या कालखंडामध्ये एकच गोष्ट मोठ्या प्रमाणात बघायला मिळती की समाजातल्या सगळ्या घटकांच्यामध्ये एक प्रकारची घबराट आहे. आता हळूहळू ती कमी व्हायला लागली, पण त्या घबराटीमुळं कधी असं शक्य नाही वाटत की घरातला माणूस बाहेर पडणार नाही, ते आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे मला आठवत आहे की चीनचं युद्ध झालं किंवा पाकिस्तानचं युद्ध झालं, ते एक दोन दिवस कधीतरी काही वैमानिकांच्या वतीनं काही हल्ले होणार आहेत अशा प्रकारचं चित्र दिसलं तर त्यावेळी कर्फ्यू असायचा, लोक घरामध्ये बसायचे, पण ते एक दिवसासाठी, अर्ध्या दिवसासाठी, एखाद्या रात्रीच्यासाठी. आता इथं महिना महिना दोन दोन महिने आधीच आधीच पडणे, लोक घराच्या बाहेर पडलेले नाहीत हे चित्र कधी अनुभवायला मिळेल असं वाटलं नाही आणि ते एक वेगळं स्थिती पाहायला मिळाली. हा लॉकडाऊनचा जो सुरुवातीचा काळ होता, जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं, तो अत्यंत कठोरपणे पाळला गेला सगळ्यांकडूनच. मग कलाकार असतील, आपल्यासारखे राजकारणी असतील, उद्योजक असतील, पण आपण तर सतत फिरणारे नेते आहात, आपण सतत लोकांमध्ये राहणारे नेते आहात. हा लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ आपण कसा व्यतीत केला? तो अक्षरशः तो महिना दीड महिना मी माझ्या घराच्या चौकटीच्या बाहेरसुद्धा गेलो नाही, म्हणजे प्रांगणातसुद्धा गेलो नाही, त्या चौकटीच्या आतच. आणि त्याची काही कारणं होती, एक तर असं घरातनं प्रेशर होतं, त्याच्यानंतर जे काही तज्ज्ञ आहेत त्या सगळ्यांनी सांगितलं की 70 ते 80 हा वयोगट आहे, त्या गटाचा अत्यंत काळजी घ्यायची गरज आहे किंवा अतिशय व्हल्नरेबल आहे. मी नेमका त्या गटात येतो आणि त्यामुळे साहजिकच अधिक काळजी घेतली पाहिजे हा घरच्यांचा आग्रह, नाही म्हणलं तर मनावरसुद्धा दडपण. त्यामुळे मी त्या चौकटीच्या बाहेर कुठं फारसं गेलो नाही. बराचसा वेळ टेलिव्हिजन वाचन याच्याबाहेर काही दुसरं करायचं. आम्ही तुमचा एक व्हिडिओ पाहिला जो सुप्रियाने टाकला होता की आपण व्हरांड्यात फेऱ्या मारताय आणि गीत रामायण ऐकताय. संगीत ऐकत होता तुम्ही? संगीत अनेक, म्हणजे सवन या काळामध्ये सवन भीमसेनची सगळी मला, म्हणजे आता अभंगांच्यावर त्यांनी जेवढी जेवढी गीतं गायली ती दोन दोनदा तरी ऐकली असतील किंवा तीन तीनदा ऐकली असतील किंवा गीत मला किंवा काय ते जुन्या काळामध्ये एक हिंदीमध्ये हे असायचं बिनाका गीत बुधवारी, तर त्याचे आता त्याचे रेकॉर्ड आलेले आहेत, त्याही पुन्हा पुन्हा ऐकायला या निमित्तानं संधी मिळाली. संपूर्ण गीत रामायण ऐकायच्या संबंधीची संधी मिळाली. पुन्हा एकदा गदी मार्गदर्शकांनी काय जबरदस्त कलाकृती या देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या मराठी वाचकांच्या समोर उभी केली ही पुन्हा एकदा लक्षात आलं. तुमचा राम मंदिराशी कधी संबंध आला नाही या आंदोलनाशी? तसंच राम मंदिर आंदोलन नाही, पण गीत रामायणाशी येतो आहे. माझा कधी फारसा संबंध पण गीत रामायणाशी आला, म्हणजे रामायणाशी संबंध आपला आलेला आहे. गीत रामायणाच्या माध्यमातून होय. करोनाचं संकट तर राहणारच आहे असं साधारण जागतिक तज्ज्ञांचं मत आहे. हे जे संकट आहे करोनाचं ते एवढ्यात दूर होणार नाही, ते तसंच राहील. पण लॉकडाऊनचं संकट किती काळ राहील असं आपल्याला वाटतं? असं आहे की असं एक गोष्ट स्वच्छ झालेली आहे जगाच्या समोर. इथून पुढं प्रत्येक नागरिकांना तुम्हाला मला करोनासह जगाच्या संबंधीची आपली तयारी असली पाहिजे. त्यामुळे आता करोना हा आपल्या दैनंदिन जीवनातला एक भाग होतोय अशा प्रकारची भूमिका तज्ज्ञांच्याकडून मानली गेलेली, त्यामुळे लेट्स ॲक्सेप्ट, ते आपण गृहित धरूनच पुढे जाण्याच्या संबंधीचं आहे. प्रश्न फक्त चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो तो लॉकडाऊन. लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन बरोबर सुद्धा जगावं लागेल का? तेच की मला वाटत नाही लॉकडाऊनच्या त्याच्यासह कायम जगावं लागेल असं सांगितलं जातं तज्ज्ञांच्याकडून. कालच मी काही एक्सपर्टशी बोलत होतो आणि त्यांनी सांगितलं की साधारणतः जुलै महिन्याच्या 3rd आठवड्यापासून तो ट्रेंड खाली जाईल, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण परत जाईल आणि पुन्हा नॉर्मल्स येईल. पण याचा अर्थ कायमचाच तो संपला असं काही गृहित धरण्याचं कारण नाही, कधी रिव्हर्स येऊ शकतो.
आणि त्यामुळं साधारणतः आपल्याला या सगळ्या काळात करोनाची काळजी घ्यावी लागेल आणि इथून पुढं आपल्या सगळ्या व्यवहारात अशी परिस्थिती एकदम उफाळून झाली तर लॉकडाऊन करण्याची वेळ येते आणि लॉकडाऊन आल्याच्यामुळे जे जे काही परिणाम झालेत अर्थव्यवस्थेत झालेत कुटुंबामध्ये झालेत एकंदर संबंध व्यापारावर झालेत प्रवासावर झालेत आता हे आपण पाहिलं याच्यात आणि आता इथनं पुढं ते येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे पण आलंच तर त्याच्यासंबंधीसुद्धा आपली सगळ्यांची तयारी असली पाहिजे माझं तर स्वच्छ मत आहे की इथून पुढं आपली पाठ्यपुस्तकाचे जे सगळे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये हा सगळा कालखंड जो आपण अनुभवला गेला 2.5 महिन्याचा यासंबंधीच्या ज्या काही काळजी घेण्याची किंवा खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे यावर आधारित एका दुसरा धडा असणं गरजेचं आहे. हा पाठ्यपुस्तकात असून म्हणजे आरोग्यशास्त्र जे आपलं आहे शालेय किंवा नागरिकशास्त्र असेल त्याच्यामध्ये आपल्याला थोडा बदल करावा लागेल. मला असं लक्षात आलं आहे किंवा वृत्तपत्राच्या बातम्या येतात त्यानुसार आम्ही हे प्रश्न विचारतो आता आपल्याला की लॉकडाऊनच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आपली भूमिका वेगळी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे. अजिबात नाही. म्हणजे ही मला हे मान्य आहे की वृत्तपत्रांच्याही काही समस्या होत हो हो तसंच लॉकडाऊनमुळं आम्हाला लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही आमची बरीचशी कामं करता येत नाही बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज थांबल्यात आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीज थांबल्यात याचे परिणाम जसे वेगवेगळ्या घटकांच्यावर झाले तसे वृत्तपत्रांच्यावर झाले. मुख्य परिणाम म्हणजे त्याचं जे वृत्त हवं असतं ते वृत्त देणारे जे उद्योग असतात कार्यक्रम असतात ते दिवस कमी झाले आणि त्यामुळे जागा भरण्याच्या संबंधीची जबाबदारी त्यांना टाळता येत नाही आणि मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये यांच्यात आणि त्यांच्यात नाराजी आहे. किंवा आता काल 2-3 दिवस मी वाचतो की आम्हाला लोकांच्यात आम्हाला लोक म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्यात वेगवेगळे वाढत आहेत म्हणजे यत्किंचितही सत्य नाही पण त्या बातम्या येत आहेत. नाही लॉकडाऊन आपली अशी भूमिका आहे असं अनेकदा दिसतं की हळूहळू लॉकडाऊन उठवायला हवं की लोकांना मोकळीक दिली पाहिजे. करेक्ट. असं आपलं म्हणणं आहे असं मी म्हणतो. नाही त्याच्यामध्ये आमचं माझं स्वच्छ म्हणणं असं आहे की जो सुरुवातीच्या काळामध्ये कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती आणि त्याची अंमलबजावणी आजचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली याची आवश्यकताच होती आणि एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित आपण न्यूयॉर्कसारख्या ठिकाणचं वृत्तपत्रामध्ये वाचतो की अनेक लोकांना या संकटातून शेवटी मृत्यूला समोर जाण्याची वेळ आली ती स्थिती इथं आली असती. आज कठोरपणानं हे राबवलं आणि लोकांनी त्याला सहकार्य दिलं त्यामुळं इथली परिस्थिती ही सुधारायला बदलत. पहिले 2-2.5 महिने याची आवश्यकता होती आणि ते राज्य सरकारचा मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन 100% बरोबर होता. आमच्या सगळ्यांचा त्याला मनापासून पाठिंबा आहे. आपण प्रश्न फक्त एकच आहे आता असं माझ्यासारख्याला वाटायला लागलं आणि ते अनेकांशी चर्चा केल्याच्यानंतर अनेक उद्योगाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे काही ठिकाणी उदाहरणार्थ दिल्लीमध्ये रिलॅक्सेशन केलं त्याची झर बसली पण व्यवहार सुरू झाले हळूहळू. कर्नाटकच्या गव्हर्नमेंटने रिलॅक्सेशन केलं त्याच्यात काही परिणाम झाले पण कर्नाटकातले व्यवहार सुरू झाले. या पद्धतीने कारण शेवटी समाजाची देशाची राज्याची अर्थव्यवस्था ही कंप्लीट उद्ध्वस्त झाली तर कोरोनापेक्षासुद्धा त्याचे दुष्परिणाम पुढे काही पिढ्या सहन करावं लागतील आणि त्यामुळं ही अर्थव्यवस्था पुन्हा सावरत कशी येईल त्या दृष्टीनं काळजी घेऊन आपण पुढं कसं जायचं याचा विचार करावा लागेल आणि तेवढ्या पुरती मुलीक याचा अर्थ सगळं खुलं करा असं नव्हे पण थोडे बहुत तरी आता हळूहळू. आता उदाहरणार्थ परवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की सलून सुरू करण्याच्या संबंधीची त्याची आवश्यकता होती कारण अनेक आमचे मित्र भेटायचे तर त्यानिमित्तानं आता हे करोनामुळं
त्यांच्या डोक्यात एवढे केस त्याचे पहिल्यांदाच कळले. होय. आता या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या होत्या चमत्कारी. आणि दुसरी गोष्ट अशी की या व्यवसायात असलेल्या लोकांच्याही कौटुंबिक समस्या फार वाढायला लागलेल्या होत्या. आणि त्या दृष्टीनं तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला माझ्यामध्ये योग्य निर्णय होता. पण तो त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला साजेस आहे. आणि त्यांचा स्वभाव मी हे बघतोय तो की निर्णय घ्यायचा पण अत्यंत सावधगिरीनं कॉशियस हळूहळू त्याची दुष्परिणाम होणार नाहीत याचा अगदी एवढी खातरजमा करून घेता येईल तेवढा करून मग त्याच्यात पाऊल टाकायचं. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा फरक तुम्ही हा करताय. बाळासाहेब ठाकरे तडकाफडकी निर्णय घेऊन निर्णयाला सामोरं जात होते. पण बाळासाहेब ठाकरे हे सत्तेवर नव्हते प्रत्यक्ष. आणि हे प्रत्यक्ष मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहेत म्हणून फरक आहे. बाळासाहेब म्हणजे त्यांनी काही म्हणजे ते सत्तेच्या पाठीमागचं एक महत्वाचं घटक होते. त्यांच्या विचारांनी सत्ता महाराष्ट्रातली महाराष्ट्राने देशाने बघितली. आज विचारांनी चालली नाही सत्ता प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या संबंधीची जबाबदारी आजच्या मुख्यमंत्र्यांची आहे. त्यामुळे हा फरक आहे. या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का? बाळासाहेबांची म्हणजे आठवण एकच होते की आता विशेषतः हे जे पहिले 2 महिने स्वस्त घरामध्ये बसून आता बाळासाहेबांचं सुद्धा कामाची पद्धत माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आणि त्यामुळे ते काही दिवसभर घराच्या बाहेर फिरून काम गेलेले असायचे असं नाही. अनेक वेळेला त्यांनी दिवस घरात घालवले. पण ते घालवत असताना सुद्धा त्या परिस्थितीला सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलेलं होतं असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्यासारख्याला त्या 2 महिन्यामध्ये बाळासाहेबांची आठवण याच्यासाठी व्हायची की आपण घराच्या तर बाहेर पडायचं नाही पण बाकीची हळूहळू ज्या गोष्टीच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे त्या दिशेनं जाण्याच्या प्रवासाची आपण तयारी केली पाहिजे. ते बाळासाहेब करायचे आणि त्याची आठवण या काळात अधिक झाली. करोनामुळे संपूर्ण जग बदललेलं आहे. संपूर्ण जग बदललं आहे आणि त्या बदललेल्या जगाचा परिणाम हिंदुस्थानवर सुद्धा होतोय, देशावरती होतोय. म्हणजे जगभरातून जो नोकरदार वर्ग आपला होता तो परत आपल्या देशामध्ये परत आला. अमेरिकेसारखं मगाशी आपण न्यूयॉर्कचा उल्लेख केलात, तिथून सुद्धा 1000 लोक परत इथे आलेले आहेत. या बदललेल्या जगाकडे आपण कसं पाहाल? आता माझ्या मते एक अपॉर्च्युनिटी म्हणून या परिस्थितीकडे बघितलं पाहिजे. हां, संकट आहे आणि पहिल्यांदा आपण हे बघितलं की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय कुठं कुठं पोचले. आणि विशेषतः मला मुंबईमध्ये बसून पहिल्या 2 महिन्यात एक काम फार करायला लागलं. आणि ते काम असं की देशाच्या बाहेर अनेक देशातून टेलिफोन यायचे की आमच्याकडे इतके इतके लोक आहेत आणि त्यांना यायचं आहे, ते येण्याच्यासाठी विमानाच्या व्यवस्थेत सहकार्य करा, आल्याच्या नंतर उतरून रेल्वे आणण्याच्या संबंधीची व्यवस्था करा. आणि त्यावेळेस लक्षात यायचं असं मला धक्का बसला की फिलिपिन्समधून 400 मुलं मेडिकल एज्युकेशन घेणारी परत आणण्याची व्यवस्था आम्हाला करावी लागली. ताशकंदमधून 3 साडेतीनशे विद्यार्थी हे आणण्याच्या संबंधीची व्यवस्था करायला लागली. रशिया तुर्कमेनिस्तान हां म्हणजे हे जे देश आहेत या देशात एवढ्या मोठ्या संख्येनं आपले विद्यार्थी तरुण पिढी आहेत हे माहीतच नव्हतं. आणि हे अनेक ठिकाणी म्हणजे अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये आपण ऐकायचो पण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय आणि मराठी ही दोन्ही बघायला या सगळ्या कोरोनामुळे खऱ्या अर्थाने संधी मिळाली. या सगळ्या प्रकरणामध्ये या देशाचं आणि विशेषतः राज्याचं राजकारणच बदलून गेलं आहे. आतापर्यंत मोठे नेते आपल्यासारखे हे जाहीरपणे सभा घ्यायचे, 1000-लाखोंच्या सभांना संबोधित करायचे, मग प्रधानमंत्री मोदी असतील, आपण असाल, इतर नेते असतील. आता हे संपूर्ण हे बंद होणार, हे राजकारणालाच लॉकडाऊन झालं एक प्रकारे. तुम्ही ह्याकडे ह्या राजकारणाकडे काय तुम्ही पाहाल? कारण मुळात आपला आत्मा जो आहे भारतीय राजकारणाचा हे गर्दी आहे.
गर्दी नसेल तर आपलं राजकारण इंचभरही पुढे जाणार नाही, आपला संदेश पुढे जाणार नाही. आणि लाखांची गर्दी जो नेता जमवतो तो मोठा नेता, हे आतापर्यंत आपल्या देशातलं चित्र होतं. पण आज त्या गर्दीला, त्या राजकारणाला, त्याचं सुद्धा लॉकडाऊन झालं आहे. तुम्ही ह्याकडे कसं पाहता, पुढल्या राजकारणाकडे अशा प्रकारच्या? मी एकदम ही स्थिती बदलेल असं मला वाटत नाही. हा, ती हळूहळू पूर्ण परिस्थिती जाईल. आपल्याला ही एक गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. आपण बघतो की अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीची निवडणूक असली, तर त्या निवडणुकीमध्ये आपण भारतामध्ये ज्या पद्धतीने आता बाळासाहेबांची लाखोची सभा व्हायची, किंवा अटलजींची लाखोची सभा व्हायची, किंवा इंदिरा गांधींची व्हायची, यशवंतराव चव्हाणांची व्हायची, ते चित्र अमेरिकेत किंवा वेस्टर्न वर्ल्डमध्ये कुठं बघायला मिळत नाही. पण टेलिव्हिजन आणि रेडिओच्या माध्यमातून सर्व देशाचं लक्ष त्या दिवशीच्या चर्चेमध्ये, समजा राष्ट्रपतीचा उमेदवार कुणी असेल त्याची आणि समोरच्या दुसरा उमेदवार ह्या प्रतिस्पर्ध्यांच्याबद्दलची जे एक डिस्कशन, चर्चा, प्रश्नोत्तर असतात, सर्व देश पाहतो. पण ते पाहण्याचं आणि ते व्यक्त करण्याचं माध्यम वेगळं आहे. आपलं माध्यम समोर इथं कसं आहे, इथल्या राजकीय नेत्यांना माझ्यासमोर तो वक्ता असल्याशिवाय माझ्या बोलण्याला धार येत नाही. आणि मी बोलतो आहे ते त्याला किती पटतं आहे, डायजेस्ट होतं आहे, हे त्याच्या चेहऱ्यावर आणि समजा तो स्तब्ध राहिला, त्याचा अजिबातच प्रतिसाद नसला, तर त्याचाही परिणाम वक्त्याच्यावर होत असतो. आणि ह्या सगळ्यातून आपण गेलो आहे. पण आता हळूहळू या सगळ्या जुन्या पद्धती आपल्याला, म्हणजे मी 100% संपेल असं म्हणत नाही, पण त्या हळूहळू कमी होणार आहेत. मॉडर्न टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनची ही आपल्याला आत्मसात करण्याचा विचार करावा लागेल. पण ग्रामीण भागात हे कसं काय रुजणार? असं आहे की आपण विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपण स्वतः निर्माण केलं, ज्याच्यामुळे परिवर्तन पुढे होऊ शकलं, विशेषतः तुमची सातारची भर पावसातली सभा ही या नवीन यंत्रणेमध्ये कशी होणार, अशा प्रकारच्या सभा की जे लोकांना एक मनापासून असं वाटतं की माझ्या नेत्याला पाहावं, माझ्या नेत्याचं समोरून ऐकावं, हे थांबलं असं वाटत नाही का यापुढे? नक्कीच ते थांबेल. आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्यासारख्याला, माझ्या पिढीच्या माणसाला ते थांबलेले मजाच नाही. हां, जे निवडणुकीच्या सभेतसुद्धा मजा नाही अशी स्थिती येईल का, अशी चिंता आहे. पण हे फार दिवस चालेल असं वाटत नाही, चालू नाही अशी प्रार्थना आहे. सध्या 1 वर्षापूर्वी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि साधारण देशाची परिस्थिती आणि राजकारण हे जैसे थे राहिलं, म्हणजे जी व्यवस्था होती ती व्यवस्था कायम राहिली. प्रधानमंत्री मोदी आहेत, त्यांचं सरकार कायम राहिलं. पण काही राज्यांमध्ये बदल झाले. विशेषतः आपण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राचं राजकारण हे 6 महिन्यापूर्वी पूर्ण बदलून गेलं आणि अशा प्रकारे बदललं की संपूर्ण देश या महाराष्ट्राच्या घडामोडीकडे एक भविष्यातला एक वेगळा विचार म्हणून पाहू लागलं की महाराष्ट्रातही घडलं आहे, देशामध्ये भविष्यात असं घडू शकेल. लोकांच्या मनामध्ये प्रश्न कायम असा राहिला की हा जो बदल आहे महाराष्ट्रातला, हा एक अपघात होता त्यावेळेला झालेला की हा बदल ठरवून सगळ्यांनी केला? मला अपघात पोहोचत नाही. हा, दोन गोष्टी आहेत. हा, महाराष्ट्रातली लोकसभेची निवडणूक, हा, देशातल्या लोकसभेच्या निवडणुकीत काही फारसा अंतर नव्हतं. हो, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने सुद्धा देशातलं जे चित्र त्याच्याशी सुसंगत बहुमताची भूमिका घेतली. राज्याचा प्रश्न ज्यावेळेला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळं आपल्याला दिसायला लागलं. आणि ते महाराष्ट्रातच नाही आहे, ते महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यात कुठं काँग्रेस आली, आता मध्य प्रदेश किंवा राजस्थान, झारखंड या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची इतकी जबरदस्त चित्र होतं, पाठीमागचं सरकार होतं, लोकसभेत जागा होत्या, विधानसभेचं चित्र बदललं. महाराष्ट्रात माझ्या मते चित्र बदलायच्या संबंधीचा मूळ लोकांचा होता. महाराष्ट्रामध्ये जे आपण गेले 5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वीचे, त्या सवन कालखंडामध्ये सेना आणि BJP सरकार होतं. पण सेनेच्या विचाराचा जो मतदार आहे
आणि सेनेचा जो कार्यकर्ता आहे त्या सगळ्यांच्यामध्ये या सरकारमध्ये एक प्रकारची अस्वस्थता त्यांच्यामध्ये होती. त्यांना ज्या पद्धतीने पुढे जायचं, सेनेचे काम करण्याची पद्धत एखादी गोष्ट घेतल्याच्या नंतर ती ठोसपणानं राबवायची, त्यासाठी काही कष्ट किंवा किंमत देण्याची तयारी, या बी जे पीच्या सहभागाच्या कालखंडामध्ये साधारणतः त्यांना एक कसं गप्प कसं ठेवता येईल, थांबवता कसं येईल, बाजूला कसं ठेवता येईल, ही भूमिका सातत्याने घेतली आणि त्याच्यामुळे हा वर्ग बाजूला होता, अस्वस्थ होता. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या जनतेला ती जी 5 वर्ष पाहिली त्यांनी, ती खऱ्या अर्थानं बी जे पीचं सरकार असल्याचीच होती. याच्या आधी मनोहर जोशी आणि बी जे पीचं सरकार होतं, त्या काळात असं कधी नव्हतं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचं नेतृत्व शिवसेनेकडे होतं आणि बाळासाहेब होते एक पाठीमागं होते, भक्कम अशा प्रकारची भूमिका होती. आत्ताच्या या पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांनी सेनेला जवळपास बाजूला केलं आणि भाजप म्हणजे हेच खरे राज्यकर्ते आणि इथून पुढच्या कालखंडात हे राज्य भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या विचारानेच चालणार, ही भूमिका भक्कमपणानं घेऊन त्यांनी पावले टाकली, ही महाराष्ट्रातल्या जनतेला पचत नव्हती. म्हणजे ही एकांगी भूमिका जी होती, हां, की आम्हीच राजकारण करणार, दुसरं कोणी करणार नाही या महाराष्ट्रात, करू शकत नाही, करू शकत नाही, या संदर्भातलं लोकांच्या मनातलं बंड उफाळून मतपेटीतून आला असं आपण म्हणतोय. सर सर, आणि त्याचं कसं आहे म्हणजे पुढं तो थोडासा चेष्टेचा विषय झाला, हा, की मी येणार वगैरे वगैरे, ह्या ज्या गोष्टी पुन्हा येईन, हा, मी पुन्हा येईन, तर मी पुन्हा येईन, या सगळ्यामुळं एक लोकांना एक तर असं आहे की कुठल्याही राज्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांनी मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला ग्रहित धरायचं नसतं काही. इथं ग्रहित धरण्याच्या संबंधीचा आणि त्याच्यात थोडासा दर्प आहे अशी एक भावना लोकांच्या धरली आणि यांना मग धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यामध्ये प्रसूत झाला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री फडणवीस, आताचे विरोधी पक्षनेते, त्यांनी सांगितलं की माझं सरकार गेलं किंवा मी मुख्यमंत्रीपदी नाही आता हे मान्य करायला मला खूप कठीण गेलं, मला आधी कळलंच नाही की माझं मुख्यमंत्रीपद गेलं. याचा अर्थ असा आहे की आपली सत्ता कधीच जाणार नाही या भूमिकेत सर सर, म्हणजे अमरपट्टाच बांधून आलेलो आहोत आपण. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण काही अमरपट्टा घेऊन आलेला असं कधी विचार करू शकत नाही. म्हणजे आणि या देशातल्या मतदाराला ग्रहित धरलं तर तो कधी सहन करत नाही. म्हणजे श्रीमती गांधींच्यासारखे प्रचंड जनमानसामध्ये एक प्रचंड पाठिंबा असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा पराभव पाहायला मिळाला. देशातल्या अटल बिहारी वाजपेयींच्यासारख्या नेत्यालासुद्धा पराभव पाहायला मिळाला. याचा अर्थ स्वच्छ आहे की या देशातला सामान्य माणूस लोकशाहीच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हा राजकारणातल्या लोकांच्यापेक्षा अधिक छान आहे आणि आम्ही आमचं पाऊल त्या चाकोरीच्या बाहेर टाकतो असं दिसलं तर तो आम्हालाही धडा शिकवतो. आणि त्यामुळे आम्ही ही भूमिका घेऊन बसलो की आम्हीच आणि आम्हीच येणार. 105 आमदारांचं बळ असताना सुद्धा एक प्रमुख पक्ष सत्ता बनवू शकला नाही, सत्तेवरती येऊ शकला नाही, ही सुद्धा एक अजब कला किंवा एक चमत्कार होता महाराष्ट्रामध्ये की एक मजबूत विरोधी पक्ष म्हणा किंवा तेव्हा प्रमुख पक्ष 105, ह्याला तुम्ही काय म्हणाल? लोकशाहीमध्ये प्रमुख पक्ष सरकार बनवू शकला नाही असं आहे की ते प्रमुख पक्ष प्रमुख कसा बनला याचे एक खोलात जायला पाहिजे. हा, माझं स्वच्छ होतं आहे की 105 ही जी फिगर झाली, हा, त्या फिगरमध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्याच्यातून तुम्ही शिवसेना मायनस केली असेल, त्याच्यात असोसिएट नसती, तर तो 105 आकडा तुम्हाला कुठतरी 40-50 आसपास असला असता की जो ट्रॅडिशनली आपण गेले काही वर्ष बघतो. आणि त्यामुळे 105 आणि 105 जे
सांगतात काही भाजपचे नेते की आम्ही 105 असतानासुद्धा आम्हाला आमच्या सहकाऱ्यांनी दुर्लक्षित केलं किंवा काय, त्यांना 105 पोचवण्याचं काम ज्यांनी केलं, त्यांना जर घरी धरण्याच्या संबंधीची भूमिका घेतली तर मला काही वाटत नाही काही इथं वेगळं करण्याची आवश्यकता हो. पण आता त्यांना जे जमलं नाही ते शरद पवार यांनी जमून दाखवलं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपदावर पोचवलं. असं म्हणजे पूर्ण खरं नाही. म्हणजे मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत माझ्यापेक्षा केवळ तुम्हाला लोकांना अधिक माहिती आहे, पण बाळासाहेबांचा समान विचारधारा कामाची पद्धत ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही. असं का वाटत नाही आपल्या? कधीच वाटलं नाही. आणि त्याचं कारण असं की बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची किंवा या सगळ्या लोकांची कामाची भूमिका याच्यात जमीन असण्याचा फरक आहे. बाळासाहेबांनी सन्मान केला तो काही व्यक्तींचा केला, त्यांनी अटल बिहारी वाजपेयींचा केला, त्यांनी अडवाणींचा केला, त्यांनी आमचा हा प्रमोद महाजन त्यांचा केला, आणि या सगळ्यांना त्यांनी सन्मानानं वागणूक घेऊन त्याच्यातून एकत्र येण्याचा विचार आल्या पुढं ते राज्य वगैरे प्रस्थापित करायला हातभार लावला. आणि दुसरी गोष्ट अशी होती की काँग्रेसशी त्यांचा संघर्ष होता, पण तो काही कायमचा संघर्ष होता असं मला वाटत नाही. किंवा सेना ही काँग्रेसच्या कायमचीच विरोधी असं नाही. कदाचित बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या देशातली एकमेव संघटना अशी असेल की एखाद्या राष्ट्रीय प्रश्नाहून सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख लोकांना स्वतःच्या पक्षाच्या भवितव्याची काय स्थिती याच्या यत्किंचित तमा न बाळगता पाठिंबा द्यायचा हे फक्त शिवसेनेच्या नेत्यांनीच केलं. म्हणजे ज्यावेळेला इंदिरा गांधींच्या विरुद्ध देश होता त्यावेळेला एक शिस्त आणण्याचा प्रयत्न करणारच नेतृत्व म्हणून त्याच्यामध्ये बाळासाहेब उभे राहिले. आणि नुसतेच उभे राहिले नाही तर आम्हाला लोकांना धक्काच बसला त्यावेळेला. तर बाळासाहेबांनी भूमिका घेतली की निवडणुकीला महाराष्ट्राच्या मी उमेदवारसुद्धा उभा करणार नाही, राजकीय पक्ष चालवणाऱ्याला मी उमेदवार उभा करणार नाही असं म्हणून त्या संघटनेचं नेतृत्व टिकवणं ही काही साधी गोष्ट नाही, पण ते बाळासाहेब ठाकरेच करू पण त्यांनी केली. आणि त्याचं कारण त्यांचा काँग्रेसच्या संबंधीचा त्यांच्या मनात तसा विद्वेष नव्हता, काही धोरणाच्या संबंधीची स्पष्ट मतं होती. आणि त्यामुळं आपल्याला त्या काळातली ही स्थिती बघायला मिळाली. आणि आज कमी जास्त प्रमाणात त्याच चर्चांनी उद्धव ठाकरे चालले तसं म्हणलं. पण तुमचंसुद्धा कधी शिवसेनेशी वैचारिक नातं म्हणून तसं म्हणता येणार नाही. पण आज आपण एकत्र आहात महाराष्ट्राच्या या जडणघडणीमध्ये आणि एकत्र सरकार बनवण्यामध्ये. नाही वैचारिक आपण व्यासपीठावर ते आलेलं आहे शिवसेनेच्या. नाही वैचारिक म्हणजे फारसे होते असं म्हणजे काही गोष्टी नसतील, पण सुसंवाद नव्हता असं नाही. सुसंवाद इनफॅक्ट बाळासाहेबांशी सुसंवाद हा लोकांचा आत्ताच्या नेतृत्वापेक्षासुद्धा अधिक होता. मिळती गाठी चर्चा एकमेकाच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचं. आणि अनेक वेळेला म्हणजे मी जाहीरपणानसुद्धा बोललो आहे की हा बाळासाहेबांनी एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाच्या संबंधी किंवा पक्षाच्या संबंधी वैयक्तिक सुसंवाद ठेवला किंवा वैयक्तिक ऋणानुमान ठेवला तर त्यांनी कधी काळजी केली नाही, फिकीर बाळगली नाही, ते ओपनली ओपनली करत होते. तुम्ही हां म्हणून मी माझ्याच घरातलं उदाहरण जाहीरपणे सांगितलं की सुप्रियाच्या विरुद्ध तिला बिंदूच निवडून दिलं बाळासाहेबांनी, हे बाळासाहेबच करू शकतात. तुम्ही महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्रामध्ये प्रयोग केला ते एकत्र येऊन केला, तुम्ही त्याचं नेतृत्व केलं, त्याला 6 महिने होऊन गेले. हा प्रयोग यशस्वी होतोय असं आपल्याला वाटतं का? नक्की होतोय. इनफॅक्ट हा प्रयोग आणखीन यशस्वी होतोय आणि ह्या प्रयोगाचं फळ महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला मिळतात अशी स्थिती आपल्याला बघायला मिळाली असती. पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं हा कोरोनाचं संकट आलं आणि गेले काही महिने राज्यप्रमुख आणि राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त एकाच कामात गुंतलेली आहे आणि बाकीचे सगळे प्रश्न वाढू जाईल.
आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा आत्ताचा सेटअप जर नसता तर या करोनाच्या संकटावरसुद्धा इतक्या प्रभावीपणानं तोंड देता आलं नसतं. तुम्ही लक्षात घ्या, करोनासारखं एवढं मोठं संकट, तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहेत आणि या परिस्थितीला तोंड देत आहेत आणि लोकांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहत आहेत. हे घडू शकलं म्हणजे आपण समाधानी आहात. याचा अर्थ हे म्हणजे माझी खात्री आहे की असं घडलं नसतं हे एक विचारानं काम करण्याचं, त्यामुळं यत्किंची ती नाराजी नाही. कोणत्याही प्रकारचं राजकारण याच्यामध्ये आणलेलं नाही आहे. अजिबात. किंवा पक्षीय ज्याला आपण एक राजकारण म्हणतो, श्रेय घेण्याचं किंवा जे पूर्वी चालत होतं ते याच्यामध्ये नाही आहे. पुलोद हा एक प्रयोग तुम्ही सगळ्यात पहिल्या देशामध्ये केला, अनेक पक्ष एकत्र आणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक राज्य निर्माण केलं त्यावेळेला. देशातला हा त्यावेळेचा फार एक फार महत्त्वाचा आणि पहिला असा तो एक प्रयोग होता. पुलोदचं सरकार आणि आताचं महाविकास आघाडीचं सरकार याच्यात तुम्ही साधारण काय फरक? फरक असं आहे की पुलोदचं सरकारचं नेतृत्व माझ्याकडेच होतं. हां, सो त्या सरकारच्या मध्ये सगळे आजचे जे भाजप आहेत त्यावेळेचा जनसंघ तेही त्याच्यामध्ये हो. आणि मंत्रिमंडळ हे एका विचारानं काम करणारं होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी की केंद्र सरकारची मोठ्या प्रमाणावर त्याला साथ होती. पुलोदचं सरकार बनलं त्यावेळेला देशाचं नेतृत्व हे मोरारजीभाई देसाईंच्याकडे होतं आणि मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रातल्या पुलोदच्या सरकारला पूर्ण ताकदीनं मदत करत होतं. आज फरक थोडासा कसा आहे की या ठिकाणी एका विचारानं काम करणारे लोक आलेत, आयडियोलॉजी वेगळी असेल पण दिशा कोणती आहे याच्यात स्पष्टता आहे. त्या दिशेनं जाण्याचा आपला प्रवास नीट राहील आणि तो लोकांच्या हिताचा असेल याची काळजी घेण्याची भूमिका आज राज्यात एका विचाराने. पण पुलोदच्या वेळेला जो केंद्राचा पाठिंबा मजबूत होता आज तो या ठिकाणी आहे असं मला दिसत नाही. या सरकारचे तुम्ही हेडमास्टर आहात की रिमोट कंट्रोल आहात? दोन्ही नाही. हेडमास्टर असायचं काही करायच नाही, हेडमास्टर असेल तर त्याच असला पाहिजे. आणि रिमोट कंट्रोल हे सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही लोकशाहीमध्ये. रिमोटने गव्हर्नमेंट चालतं कुठं? आता आपण रशियाचं काल परत वाचतो की आता 2036 पर्यंत पुतीन राहणार. हे सर्व म्हणजे खऱ्या अर्थांची एका एक हाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळी बाजूलाच केलेली आहे आणि त्यामुळं आपण म्हणेल त्या पद्धतीने ते सरकार चालवण्याचा मार्ग. आपलं हे लोकशाहीतलं सरकार आहे आणि लोकशाहीतलं सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. शरद पवार यांच्याशी ही चर्चा अशीच पुढे चालू राहील. आपण या पहिल्या सेगमेंटमध्ये पाहिलं की महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांवरती आपल्याला पवारसाहेबांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. दुसऱ्या भागामध्ये आपण राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय विषय आणि राज्यातले इतर काही महत्त्वाचे विषय याच्यावर चर्चा करू. थोडी विश्रांती घेऊया.